आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालपितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमीभाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय. या समस्येच्या निषेधार्थ तसेच या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजतापासून कुरखेडा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषण मंडपाला भेट देऊन काँग्रेस नेते तथा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंह दुधनाग यांच्याशी फोनवर चर्चा करून धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावेत अशी मागणी केली. कुरखेडा तालुक्यात धान मळणी हंगाम जोमात सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, मात्र अद्याप आदिवासी विकास महामंडळाचे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासकीय स्तरावरून कारवाई होताना दिसत नसल्याने काँग्रेसच्या वतीने या उदासीन धोरणाचा निषेध करून उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पंचायत समिती सभापती गिरीधारी तित्राम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, ज्येष्ठ नेते डॉ नामदेव किरसान, उपसभापती मनोज दुनेदार यांच्यासह वडेगावचे सरपंच संजय कोरेटी, पुंडलिक निपाने, मनोहर लांजेवार, रोहित ढवळे प्रामुख्याने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.